नमस्कार मैत्रिणींनो ओवीस किचनमध्ये पुन्हा एकदा मी रुपाली तुमचं स्वागत करत आहे यावर्षी नऊ ऑक्टोबर म्हणजे रविवारी कोजागिरी पौर्णिमा आहे तर त्यासाठी आपण मसाले दूध खूप सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात तर इथे मी एक लिटर म्हैशीचं दूध घेतलेलं आहे हे फुल क्रीम असं दूध आहे तर एक लिटर दुधासाठी आपल्याला कोणता मसाला लागणार आहे ते पाहूयात तर इथे मी चार ते पाच काजू घेतलेले आहेत चार ते पाच बदाम घेतलेले आहे आणि जायफळ पावडर घेतलेली आहे तर हे आपल्याला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर हे वाटण करून घेतलेलं आहे आता हे दूध मी एका पातल्यामध्ये काढून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दूध गरम झाल्यानंतर म्हणजे उकळल्यानंतर त्याची जी साय आहे ती त्यामध्येच घ्यायची आहे त्यामुळे दुधाची टेस्ट आहे ती अजून वाढेल हे दूध उकळल्यानंतर जेवढ्या प्रमाणात आपल्याला घट्ट हवं आहे तोपर्यंत हे दूध आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर आता दूध छान गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे साखर घालायची आहे इथे मी तीन चमचे साखर घातलेले आहे साखर घातल्यानंतर थोडा वेळ हे दूध पुन्हा उकळून घ्यायचं आहे जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिल्क पावडर देखील घालू शकता एक लिटर दुधासाठी चहाचा जो नॉर्मल कप आहे तेवढी मिल्क पावडर पुरेशी आहे माझ्याजवळ तरी सध्या वेळ आहे त्याच्यामुळे मी मिल्क पावडर न घालताच दूध आठवून घेतलेला आहे त्याच्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे ही तुम्ही सर्वात शेवटी घातली तरी देखील चालेल त्यानंतर मी इथे एक चमचा चारोळी देखील घातलेली आहेत दूध आट जसं जस आठत जाईल त्याप्रमाणे चारोळी देखील दुधामध्ये छान शिजली जाते त्यानंतर आपण जो मगाशी मसाला बनवलेला होता तो मसाला आपल्याला इथे दोन चमचे घालायचा आहे तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त देखील घालू शकता ड्रायफ्रूट बारीक केल्यामुळे ते दूध पटकन दाटसर व्हायला मदत होते आणि विकतच्यासारखे दूध तयार होते त्यानंतर इथे मी थोडासा केसर घातलेला आहे त्यामुळे दुधाला आपला छान असा कलर येईल आणि आता कलर येईपर्यंत हे दूध उकळून घ्यायचं आहे काही लोक ड्रायफ्रूट हे आधी तीन ते चार तास दुधामध्ये भिजत घालतात तसं जर आपण भिजत घालण्यासाठी विसरलो तर तुम्ही या पद्धतीने बारीक करून घातलं तरी देखील चालेल किंवा भिजत घालून त्याची पेस्ट बनवून मग ती पेस्ट या दुधामध्ये घातली तर पटकन दूध घट्ट व्हायला देखील मदत होते तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता जर तुमच्या लक्षात राहिले भिजत घालणं तर भिजत घालू शकता किंवा या पद्धतीने डायरेक्ट बारीक करून घातलं तरी देखील चालेल दुधामध्ये आता केसरचा खूप छान असा कलर यायला लागलेला आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये दूध घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे त्या स्टेजला तुम्ही आता गॅस बंद करू शकता शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते शारद सुंदर चंदेरी राती यावेळी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे त्याची शीतल किरणे ही पृथ्वीवरील सजीव सृष्टीला खूप लाभदायक असते त्यामुळे आपण आकाशाखाली हे दूध बनवतो आणि चंद्राचे प्रतिबिंब यामध्ये पडल्यानंतरच मग ते ग्रहण करतो चंद्र हा शीतल आणि आल्हाददायी गोष्टींचे प्रतीक असल्यामुळे त्याची पूजा केल्याने आणि त्याचा प्रकाश आपल्यावरती पडल्यामुळे आपल्याला शीतलता मिळते असं म्हटलं जातं आठवलेल्या केसरच्या दुधात दिसणारा चंद्र तोच असला तरी नवा नवा वाटतो आणि हवाहवासा वाटतो या दिवसाचं महत्त्व जेवढं सायंटिफिक आहे तेवढंच धार्मिक देखील आहे तर आता हे तयार झालेलं दूध सर्व्हिंग ग्लासमध्ये काढून घेऊयात आणि चंद्रदेवतेची पूजा झाल्यानंतर ग्रहण करूयात तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि यावर्षी कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घ्या तर पुन्हा भेटूया तसेच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार